So let's start with the last chapter, that is statistics. Now see, statistics is something which are already studying from class 5th. तिथूनच म्हणू शकतो मी आपण ते टॅली मार्क्स वगैरे करायचो 1 2 3 4 पाचवी लाईन आडवी घ्यायची क्रॉस मध्ये घ्यायची. सो इट इज ऑल पार्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. आणि मग 9th 10th मध्ये सुद्धा पर्टिक्युलर जर मी 10th बद्दल बोलत असेल तर आपण त्या ठिकाणी शिकलो मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे मीन मीडियन आणि मोड. ठीक. स्टॅटिस्टिक्स मध्ये बघा 10th जे चॅप्टर होतं त्याचं नाव होतं मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मीन मीडियन मोड. आता जे चॅप्टरचं नाव आहे ते आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ठीक आहे. आता जे आपण शिकणार आहे ते आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ठीक. मग 10th आपण जे शिकलो ते काय होत 10th होत मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल टेंडन्सी because whenever we are talking about statistics it means it deals with a large data. Large data means 100 students cha data asel kya 1000 persons cha kai tari data asel height weight theek hai income marks percentage theek hai of number of students 2-4 vidyarthyanche nahi of number of students 100,000 then in that case we deal with statistics. theek hai ani tya case madhe don prakarche measures astat baga. 10th आपण जे शिकलो ते मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे मीन मीडियन आणि मोड. आता बेसिकली हे तिघ म्हणजे काय होते तर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे आपण त्याला म्हणूया एव्हरेज. हे काय शो करायचे ते शो करायचे एव्हरेज बिकॉज व्हेनेव्हर वी आर टॉकिंग अबाउट अ लार्ज डेटा वी से दॅट डेटा इज वाईडली स्प्रेड. डेटा इज वाईडली स्प्रेड म्हणजे डेटा असा असता असता पसरलेला असतात बट इट इज ऑलवेज जनरली इन दिस फॉर्मॅट. दिस फॉर्मॅट इज कॉल्ड अ बेल शेप कर्व. याला काय म्हणतात ही असते बेल शेप कर्व. बेल शेप का प्रिन्सिपल या टेबलवर असते बघा बेल वाजवण्याची तर ती ज्या पद्धतीने असते. सो दिस इज अ बेल शेप कर्व. आणि मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हटलेलं आहे म्हणजे ऍव्हरेज बिकॉज डेटा टेंड टू बी सेंट्रलाइज इन दिस पोझिशन. मॅक्सिमम जे आपण म्हणूया मॅक्सिमम जे ऑब्झर्वेशन असतात ती या रेंज मध्ये असतात सेंटरला असतात. तुम्ही बघितलं असेल सपोज आपण एखाद्या क्लासचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये 10%च्या खाली ठीक आहे आणि इकडे 90%च्या वर खूप कमी विद्यार्थी असतात इकडे आणि इकडे. ठीक. 90%च्या वर पण कमी विद्यार्थी असणार तसंच 10%च्या खाली पण कमी असतात. पण जास्तीत जास्त विद्यार्थी कुठं बघायला मिळतात आपल्याला ते इकडे असतात 60 to 80 मध्ये. ठीक. बरेचसे विद्यार्थी मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स विल बी इन दिस रेंज त्याला आपण एव्हरेज म्हणतो. ठीक. सर ह्या एव्हरेज मध्ये डेटा हा बऱ्यापैकी स्प्रेड पद्धतीने झालेला असतो आणि म्हणून आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये याचं मेजर म्हणजे मला हा जर कम्प्लीट जो क्लास आहे क्लास ए क्लास बी किंवा क्लास सी तीन वेगवेगळ्या डिव्हिजन असतील तर तिघ क्लासमध्ये कोणता क्लास हुशार आहे किंवा कोणत्या क्लासचा हुशार म्हणण्यापेक्षा कुठल्या क्लासचा ऍव्हरेज चांगला आहे कुठल्या क्लासचा ऍव्हरेज कमी आहे ते जर कम्पेअर करण्यात आलं आपण मीन मीडियन आणि मोडने ते करत होतो. ठीक. नाउ वी आर स्टडिंग मेजर्स ऑफ डिस्पर्शन. तर मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये आपण काय स्टडी करतो तर जसं मी सांगितलं की डेटा या पद्धतीने स्प्रेड झालेला असतो. डेटा इज वाईडली स्प्रेड. इन केस ऑफ मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी वी आर डिस्कसिंग अबाउट अ सर्टन फिक्स्ड पॉइंट दॅट इज कॉल्ड एज एव्हरेज. इट मे बी मीन मीडियन ऑर मोड की जो पूर्ण डेटाला रिप्रेझेंट करतो आहे की या क्लासचा एव्हरेज इतका इतका. ठीक. बट इट डझंट मीन की सगळेच विद्यार्थी इतके मार्क मिळवता आहे तसा त्याचा अर्थ होत नाही. काही 90 वर असतील 70 80 वेगवेगळ्या रेंज मध्ये विद्यार्थी असतील पण त्याचा ऍव्हरेज किती येतो ते आपण सेंट्रल टेंडन्सीने सांगायचो. मग ज्यावेळेस म्हणतो की डेटा हा वाईडली स्प्रेड आहे त्यावेळेस मेजर्स ऑफ डिस्पर्शन असतात. मेजर्स ऑफ डिस्पर्शन इट मीन्स व्हॉट इज द नेचर ऑफ दिस स्प्रेडिंग. हा जो डेटा असा स्प्रेड झाला त्याचं नेचर कसं आहे
दैट वी स्टडी अंडर मेजर्स ऑफ डिस्पर्शन। ठीक है, म्हणजे आज काय एवरेज आहे, या एवरेज पासून इकडे किती विद्यार्थी आहेत, इकडे किती विद्यार्थी आहेत, कशा पद्धतीने त्यांचं व्हॅरिएशन होत आहे, डेव्हिएशन कशा पद्धतीने, डेव्हिएशन म्हणजे स्टँडर्ड पासून कुठेतरी मागे किंवा पुढे जाणे, दॅट इज कॉल्ड एज डेव्हिएशन। सपोज माझं टार्गेट असेल 70% आणि मला जर 68% मिळत असतील तर याचा अर्थ मी 2% ने मागे आलो, 72% मिळत असतील तर 2% ने पुढे गेलो, म्हणजे इथं सुद्धा -2% डेव्हिएशन आहे, तर +2% काय आहे डेव्हिएशन। डेव्हिएशन म्हणजे डिफरन्स, ऑब्विसली डिफरन्स हॅज टू बी कम्पेअर्ड विथ समथिंग स्टँडर्ड, याच्यासोबत कम्पेअर करून मी असं म्हणतो। हे जर काय चेंज झालं 68 झालं सपोज, तर मी इकडे 0 नो डेव्हिएशन म्हणणार आपण याला, आणि इकडे पॉझिटिव्ह 4% डेव्हिएशन होणार। सो ऑल दिस थिंग्स आर डिस्कस्ड इन मेजर्स ऑफ डिस्पर्शन, म्हणजे डेव्हिएशन कशा पद्धतीने आहे किंवा डिस्पर्शन म्हणजे डेटा कशा पद्धतीने डिस्पर्स झालेला आहे, कशा पद्धतीने स्प्रेड झालेला आहे, दॅट वी स्टडी अंडर मेजर्स ऑफ डिस्पर्शन। सो फॉर दॅट वी आर हॅविंग डिफरंट मेजर्स ऑफ डिस्पर्शन, सो वी स्टडी वन बाय वन। ठीक है, मानसी ऑडियो वीडियो क्लियर है? हो सर। ओके, काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट माइक ऑन करून तुम्हाला सांगू शकतेस, कारण मध्ये व्हिडिओ पॉज होतो, माझंही लक्ष असतं तसं रेकॉर्डिंग पण सुरू आहे। ओके, सो इन M1 वी आर स्टडी मेजर्स ऑफ डिस्पर्शन। In this we are having different measures. First one is range, second one it is mean deviation from, now mean deviation can be find out from two different things, first from mean or from median, we can find out mean deviation from mean or median. Third one is standard deviation. Laga word ka hai ki deviation na, standard deviation. And fourth one is variance. Fourth one is variance. Now out of these four measures of dispersion, three are absolute and one is relative. Now let us understand what is absolute and what is relative. Range is an absolute measure. This mean deviation, it is also absolute measure. Then standard deviation, it is also absolute measure. But variance is a relative measure. Now let us understand what is the difference between absolute and relative. ऍब्सोल्यूट मेजर्स म्हणजे काय, तर मी यांच्यावरून आपण काही कन्क्लूड नाही करू शकत, म्हणजे यांच्यावरून मी फक्त त्या पर्टिक्युलर डेटा सेट बद्दल, म्हणजे इफ आय एम टॉकिंग अबाउट सेट ए ऑर डिव्हिजन ए, देन दिस विल गिव्ह ओनली इन्फॉर्मेशन अबाउट दॅट डिव्हिजन, इट कॅनॉट बी यूज टू कम्पेअर विथ अनादर डिव्हिजन। ठीक आहे, दिस कॅनॉट बी यूज टू कम्पेअर विथ अनादर डिव्हिजन। कम्पॅरिझन साठी जेवढी ऍब्सोल्यूट मेजर्स आहेत ना, यांना आपण कम्पॅरिझन साठी वापरू शकत नाही। जस्ट फॉर एक्झाम्पल युअर एज अँड माय एज वी कॅन कम्पेअर, किंवा अजून कुठला तरी अजून एक स्टुडंट असेल, तुमचे पेरेंट्स असतील, ठीक आहे, या सर्वांची एज आपण काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो, इट इज अ रिलेटिव्ह मेजर। ठीक आहे, वी कॅन कम्पेअर, बट देअर आर सर्टन मेजर्स cannot use for comparison, they are called as absolute measures. They will be only showing the information about the particular data set we are talking about. म्हणजे मी डिव्हिजन ए बद्दल बोलत असेल तर रेंज म्हणजे फक्त डिव्हिजन ए चाच विषय असणार, मी दोन डिव्हिजन याच्यावरून कम्पेअर करू शकत नाही। इथं सुद्धा तोच प्रकार व्हॅरियन्स मध्ये मात्र काय असतं,
Variance is a relative measure. Using variance, we can compare any two data sets. And that's what is called as relative measure. Relative means we can relate with each other. It means we can compare each other. Okay? Absolute measures are and here relative measure. The average don batsman are still, don teams are still, those students are still. ठीक आहे, दोन पर्सन्स असतील, मला कम्पेअर करायचं असेल, त्या ठिकाणी व्हॅरियन्स पिक्चर मध्ये येणार. आणि जर मी एकाच विद्यार्थ्यावर किंवा एकाच बॅट्समन वर किंवा एकाच पर्सन वर काम करत असेल किंवा एकाच डेटा सेट वर म्हणून आपण काम करत असेल तर त्या केसमध्ये ऍब्सोल्युट मेजर्स आपण युज करत असतो. आउट ऑफ दिस दिस फर्स्ट वन रेंज इज क्वाइट सिम्पल, सो टुडे विल बी कव्हरिंग ऑन दी रेंज. तर आपण रेंज बद्दल बोलूया. रेंज म्हणजे now let us start with the first measure, that is range. So formula for range in case of ungrouped data, so first for ungrouped data, theek hai, for ungrouped data, ungrouped data mhanje kasha paddhatine asto, tumche je marks astat it is ungrouped, math, science, english, history, जॉग्रफी, पडवर जे काय असतील, ठीक आहे, याचे काहीतरी मार्क्स, याचे काहीतरी मार्क्स, हे सगळं काय झालं अनग्रुप, ग्रुपिंग नाही केलेलं त्यांचं. सो दिस टाइप ऑफ डेटा इज कॉल्ड एज अनग्रुप डेटा. या केस मध्ये रेंज साठी फॉर्म्युला आहे एल मायनस एस. दॅट इज नथिंग बट लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस smallest value, so that is range. ठीक है, largest value minus smallest value, so it is range in case of a ungrouped data. Second मध्ये for group distribution. आता group distribution म्हणजे काय, तर असे ग्रुप असतात 0 to 10, 10 to 20, 20 to 30, like this. So this is called as a group distribution. याच्यात काहीतरी नंबर्स असणार, ठीक आहे, या ठिकाणी आपण म्हणतो दिस इज फ्रिक्वेन्सी. काय आहे फ्रिक्वेन्सी आहे. देन या ठिकाणी जे काय आहेत आपले नंबर्स, तर फॉर ग्रुप डिस्ट्रीब्युशन इफ यू हॅव टू फाइंड आउट रेंज, फॉर्म्युला इज रेंज इज इक्वल टू अप्पर लिमिट, अप्पर लिमिट ऑफ हायेस्ट क्लास minus lower limit of lowest class. So that is nothing but the range. आता बघा, अपर लिमिट सपोज मी जर इथपर्यंतच गेलो असेल, ठीक, तर अपर लिमिट किती झाली याची 30, लोअर लिमिट ऑफ लोएस्ट क्लास ती आहे 0, म्हणजे रेंज किती झाली 30 - 0. तेच या केस मध्ये अनग्रुप मध्ये डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्वेशन असतात, इकडे मार्क्स असतील 75, 25, 50, इकडे लेट अस 40, इकडे 30. मग लोवेस्ट मायनस किंवा लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट, मग लार्जेस्ट कोण आहे 75, स्मॉलेस्ट कोण आहे 25, यांचं सबट्रॅक्शन म्हणजेच काय झाली रेंज. ठीक, सो इन दिस वे वी फाइंड आउट रेंज. यात एक थर्ड फॉर्म्युला आहे, तो आहे कोएफिशिएंट ऑफ रेंज. ठीक आहे, coefficient of range which is equal to L minus S upon L plus S. Clear? एक पर्यंत काही डाउट असेल तर विचारून घ्या. नो सर. ओके, नाउ लेट अस टेक वन एग्जाम्पल based upon this. Find the range and coefficient of range of the following distribution. So question is, find range and coefficient of range of
following distributions. We are having here x star, here f star. The numbers are okay. So in solution, first of all, range is equal to what? L minus S. Now what is the largest observation over here? One second, just a second. सांगा लार्जेस्ट ऑब्जर्वेशन काय या ठिकाणी लार्जेस्ट ऑब्जर्वेशन और लार्जेस्ट वैल्यू इज 50 माइनस स्मॉलेस्ट वैल्यू इज 10 सो दिस इज 50 माइनस 10 दैट इज 40 इज द रेंज एंड फॉर कोएफिशिएंट ऑफ रेंज वी आर हैविंग दिस फार्मूला L minus S upon L plus S, which is equal to 50 minus 10 upon 50 plus 10. So that is nothing but 40 upon 60. 0 cut on up 2 upon 3. That is 0.6666. So it is 0.67. Clear, Oh, sir.